विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग दोनसाठीचा संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन आपण सोडतोय प्रॉब्लेम सेट नंबर टू या ठिकाणी त्यातला प्रश्न पहिला आहे पुढील प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे दिले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडा क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर या ठिकाणी पहिला आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एक तेराशे शहाऐंशी चौसेमे असेल तर त्याचा परी किती असेल फंड द सर्कम्परन्स ऑफ द सर्कल हुज एरिया इज वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स सी एम स्क्वेअर पर्याय आहे त्या ठिकाणी ए एकशे बत्तीस चौसेमी दुसरा बी आहे एकशे बत्तीस एक सेमी सी बेचाळीस सेमी आणि डी एकवीस चौसेमी परी काढायचा आहे म्हटल्यानंतर चौसेमी सेमी ही उत्तरं असणार नाहीत त्यामुळं सेमी एकशे बत्तीस किंवा बेचाळीस पहा सोडव्या पटकन पाय आर स्क्वेअर क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी पायची किंमत बावीसशे सात बरोबर आर वर्ग आर वर्गाची किंमत काढताना भागिले सात हा गुणिले झाला तेराशे शहाऐंशीला आणि आर वर्गला गुणिले बावीसशे आहे तो खाली छेदस्थानाला बावीसने तेराशे शहाऐंशीला भागताना बावीस एक बावीस सं बत्तीस हाशे एकशे बत्तीस किती ते सहा सासष्ट झाले बावीस ते सहासष्ट त्रेसष्ट गुणिले सात सात ते एकवीसला एक हातच्याले दोन सात सुम बेचाळीस हातशे दोन चव्वेचाळीस चारशे एक्केचाळीस आरवर्ग चारशे एक्केचाळीस वर्गमूळ चारशे एक्केचाळीस एकवीस म्हणजे आर एकवीस परीक्षा काढतो आपण दोन पायर दोन गुणले पायची किंमत बावीस छेद सात आणि त्रिज्या एकवीस सातने एकवीसला तात्विक एकवीस तीन दोन्ही सहा सहा गुणले बावीस बावीस सक्क एकशे बत्तीस छान त्यामुळे पर्याय बी एकशे से बत्तीस सेमी ओके दुसरा प्रश्न आहे एका घणाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनपळ किती पटीने वाढेल दोन पटीने पर्याय पहिला तीन पटीने दुसरा पर्याय आहे बी सी चार पटीने आणि डी आठ पटीने द साईड ऑफ द क्यूब इज फोर मीटर इफ इफ इट इज डबलड हाऊ मेनी टाईम्स विल बी द व्हॅल्यूम ऑफ द न्यू क्यूब ॲज कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल क्यूब या ठिकाणी घनाचं घनपळ कसं काढायचं ओके बाजूचा घन या ठिकाणी बाजू चार मीटर आहे चारचा घन चौसष्ट आणि या ठिकाणी चौसष्ट घनमीटर आलं घनपळ त्यानंतर दुप्पट केली बाजू म्हणजे चारची दुप्पट आठ आठचा घन आठचा घन आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टला पुन्हा आणि आठ न गुणूया आठ चौक बत्तीसला दोन हाचे तीन आठ संघ अठ्ठेचाळीस तीन एक्कावन्न पाचशे बारा ओके म्हणजे पाचशे बारा आठचा घन पाचशे बारा घनमीटर म्हणजे या ठिकाणी जर बाजू दुप्पट केली तर पाचशे बारा घनमीटर पाचशे बारा चौसष्टची कितीपट आहे पाहूया पाचशे बारा छेद चौसष्ट अठ्ठ्याठी चौसष्ट चौसष्ट न पाचशे बाराला भाऊ आहे की प्रथम आठ न आठ आठ आट संघ अठ्ठेचाळीस उरले तीन बत्तीस झाले आठ चौक बत्तीस पुन्हा आठ न चौसष्टला आठ एक्क्यात अठ्ठेठी चौसष्ट ओके कितीपट आठ पट म्हणजे पर्याय या ठिकाणी आपला डी आहे आठ पटीने ओके डी ए टाइम्स करेक्ट आन्सर दुसरं आहे प्रणाली शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीचा सराव करत होती त्यासाठी ती शंभर मीटर अंतर वीस वेळा धावली प्रत्येक वेळी त्यासाठी लागलेला वेळ सेकंदात खालील प्रमाणे दिला आहे अठरा सेकंद सतरा सतरा सोळा पंधरा सोळा पंधरा चौदा सोळा पंधरा पंधरा सतरा पंधरा सोळा पंधरा सतरा सोळा पंधरा चौदा पंधरा धावण्यासाठी तिला लागलेल्या वेळांचा मध्य मद्यकाडा प्रणाली वॉज प्रॅक्टिसिंग फॉर ए हंड्रेड मीटर रनिंग रेस सी रॅन हंड्रेड मीटर डिस्टन्स ट्वेंटी टाइम्स द टाइम रेकॉर्ड इन सेकन फॉर इच अटेम्प्ट वॉज ॲज फॉलोज ॲज इट इज ओके जस्ट वी रीड फाईंड द मीन ऑफ द टाइम्स टेकन फॉर रनिंग या ठिकाणी आपल्याला वारंवारता सारणी तारखे तयार करावी लागेल म्हणजे पटकन सुटेल उदाहरण ओके त्या वारंवारता सारणीमध्ये पहिला कॉलम आहे वेळ सेकंद आय ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत वारंवारता एफ आय आणि एफ आय गुणले आय यांचा गुणाकार करण्यासाठी शेवटचा कलम आहे पहा या ठिकाणी पहिल्यांदा चौदा आहे पहिल्यांदा अठरा इथं अठरा या ठिकाणी खून खुणकरा अठराच्या समोर अठराला इथं खुडायचं म्हणजे नोंद केलेली आहे सतरा आहे इथं सतराच्या कॉलममध्ये उभी रेषा ताळ्याच्या खुणामध्ये सतरा परत इथं पण सतराच्या कॉलममध्ये त्यानंतर सोळाच्या कॉलममध्ये इथं सोळा पडायचं पुन्हा सोळाच्या कॉलममध्ये दुसरी खून आहे पुन्हा पंधरा पंधराच्या कॉलममध्ये पुन्हा पंधराच्या कॉलममध्ये चौदाच्या कॉलममध्ये पुन्हा खून सोळा खोडायचं सोळाच्या कॉलममध्ये खून पंधरा खोडायचं पंधराच्या कॉलममध्ये खून परत पंधरा खोडायचं पंधराच्या कॉलममध्ये खून ओके सतरा खोडायच्या सतराच्या कॉलममध्ये खून पुन्हा पंधरा पंधराच्या कॉलममध्ये चार उभ्या रेषा पूर्ण झालेल्या आहेत ती रेषेनं पाचचा एक गट तयार करायचा पुन्हा सोळा सोळाच्या कॉलममध्ये पुन्हा पंधरा पंधराच्या कॉलममध्ये सतराच्या कॉलममध्ये पुन्हा सतराच्या कॉलममध्ये उभी रेषा सोळाच्या कॉलममध्ये दे, या ठिकाणी चारचा एक गड झाला प्रिपॅरेशन पाचचा एक गड करायचा पुन्हा पंधराच्या कॉलममध्ये पंधरा फुडायचं पुन्हा चौदा आहे चौदाच्या कॉलममध्ये पुन्हा पंधराच्या कॉलममध्ये ओके चौदा किती आहे वारंवारता दोन आहे दोन खुणे आहेत पंधराच्या कॉलममध्ये पाचचा एक गट आणि तीन आठ सोळाच्या कॉलममध्ये पाचचा एक गट आहे सतराच्या कॉलममध्ये या ठिकाणी सतरा चार आणि अठरा एक या ठिकाणी बघा वारंवारता बेरिजकी झाली यान दोन आठ दहा पाच पंधरा चार एकोणीसशे एक वीस ताळ्याच्या खुणा आपण केल्या आहेत त्या बरोबर आहेत त्यानंतर एफ आय एक्स आय गुणाकार करायचा चौदा चा। गुणले दोन अठ्ठावीस पंधरा गुणल्या आठ एक्सा एफ आय पंधरा विसाशे सोळा पंचे ऐंशी सतरा चौक अडुसष्ट आणि अठरा एके अठरा ओके पहा आठ न आठ सोळा सोळा आठ चोवीस चोवीसला चार हाचे दोन सहा एक सात न दोन नऊ नऊ आठ सतरा सतरा दोन एकोणीस दोन एकवीसला एक दोन एक तीन मध्य एक्सबार बरोबर समेश शनोहर एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय एक्स आय यांची बरीज तीनशे चौदा भागिलियन वीस आहे ओके पहा वीस एके वीस उरले एकतीस आहेत अकरा विसा पाचा शंभर उरले एकशे चौदातनं शंभर गेले चौदा उरले पहा एकशे चाळीस विसाच्या पाड्यात आहे विसा सत्तेचाळीशे पंधरा पॉईंट सात सेकंद ही सरासरी धावण्यासाठी तिला लागलेल्या वेळाचा मध्यबरोबर पंधरा पॉईंट सात सेकंद ओके समजलं फर्स्ट वी प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल द मिनिमम टाइम इज फॉर्टीन सेकंद अँड मॅक्झिमम टाइम इज एटीन सेकंद हिअर टाइम इन सेकंद एक्स आय टॅली मार्क्स थर्ड कॉलम फ्रिक्वेन्सी एफ आय अँड फोर्थ कॉलम एफ आय इन टू एक्स आय

थ्री हंड्रेड फॉर्टीन समेश इन एफ आय एक्स आय इज इक्वल टू थ्री हंड्रेड फॉर्टीन मीन एक्स बार इज इक्वल टू समेश इन एफ आय एक्स आय अपॉन एन थ्री हंड्रेड फॉर्टीन अपॉन ट्वेंटी डिवायडिंग थ्री हंड्रेड फॉर्टीन बाय ट्वेंटी वी गेट फिफ्टीन पॉईंट सेवन द मीन ऑफ द टाइम टेकन फॉर रनिंग इज फिफ्टीन पॉईंट सेवन सेकंद ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद